लॉकडाऊन मध्ये सर्वच व्यवसाय उद्योगधंदे बंद होते. अन्य सेवा उद्योगांप्रमाणे शहरातील जिमही 3 महिन्यांपासून बंदच आहेत. 3 महिन्यांनंतर लॉकडाऊन शिथिल करून अनलॉक प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झालाय. बाजाराची परिस्थिती हळूहळू पूर्ववत होऊ लागली आहे. बहुतेक उद्योग व्यवसाय हळूहळू सुरू होत आहेत. शहरातील जिमलाही शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी पॉवर लिफ्टर्स असोसिएशननं पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा सेलचे नाशिक जिल्हा क्रीडा अध्यक्ष पॉवर लिफ्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष विनोद गांगुर्डे, सरचिटणीस पॉवर लिफ्टर्स असोसिएशनचे आशय रानडे, राष्ट्रीय खेळाडू संचालक स्वामी हेल्थ क्लबचे संचालक राष्ट्रीय खेळाडू मयूर देवरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज भुजबळ साहेबांकडे निवेदन देण्यात आलेलं आहे सगळ्या जिम असोसिएशनकडून आणि ट्रेनरच्या याच्या वतीने. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज 15 मार्चपासून आमच्या जिम बंद करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, जगावरती खूप मोठं संकट आलेलं आहे करोनाचं, पण आज जर सगळ्याच गोष्टी जर चालू होत आहे तर आमचं पण असं म्हणणं आहे की आम्ही जिम चालू करण्यात आम्हाला हरकत नाही आहे, आणि जिम चालू केल्या तर आम्ही पण सोशल डिस्टन्स पाळून आणि काही तासामध्ये किती मेंबर्स घ्यायचे त्यांना सॅनिटाईज करायचं किंवा जे काही रूल्स आम्हाला सरकार द्यायला तयार आहे ते आम्ही त्याचं पालन करणार आहे आणि त्या पालनानुसार आम्ही ते करायला तयार आहे. सो आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकारला की लवकरात लवकर आमची दखल घ्यावा. जिमचे ओनर्स ट्रेनर्स या सगळ्या मित्रबांधवांच्या वतीने आज आम्ही भुजबळ साहेब जे आहेत नाशिकचे पालकमंत्री यांना जिम आणि स्पोर्ट्स क्लब तसेच हेल्थ क्लब हे सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे. तर लवकरात लवकर सरकारने गव्हर्नमेंटने प्रशासनाने जिम जो व्यवसाय आहे तो लवकरात लवकर सुरू करावा अशी आम्ही विनंती करतो. या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या कोरोना व्हायरसमुळे आपल्या जी प्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्तीवरती मुळात महत्त्वाचा एक घाला घातला जातो आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आणि आपल्याला त्रास सुरू होतो आणि त्याच्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी व्यायाम हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा एक औषध असं आपण म्हणू शकतो. तर व्यायाम केल्याने इम्युनिटी वाढल्याने आपण ह्या रोगाचा चांगल्या पद्धतीने प्रतिकार करून आपली शारीरिक क्षमता सुदृढता आणि आरोग्य समाजाचं स्वतःचं आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आपण हे पाळू शकतो. तर एकच विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर जिम व्यवसाय सुरू करावा आणि जे ट्रेनर त्याच्यानंतर क्लिनिंग स्टाफ ओनर्स मालक या सगळ्यांनाच आर्थिक संकटातनं सुद्धा लवकरात लवकर बाहेर काढावं. मेसोमोव्ह फिटनेस अकॅडमीचे संचालक विनोद टिक्यानी, इक्विनॉक्स हेल्थ क्लबचे संचालक सागर दुसाने, द फिटनेस क्लबचे सुनील बच्छाव, मॅटबॉलिक फिटनेसचे आकाश बैरागी, प्रतीक जगताप आदी जिम संचालकांच्याही या निवेदनावर सह्या आहेत. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.